15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मध्ये फरक पडली. 26 जानेवारीला आपल्याला खरंच स्वातंत्र्य मिळालं. 15 ऑगस्ट ला कोण झेंडा फडकवतं आणि 26 जानेवारीला कोण? त्याबद्दल माहिती नाही. आपला देश स्वतंत्र झालेला, पण स्वतंत्र झाल्यावर सुद्धा देश चालवण्यासाठी काहीतरी पुस्तक किंवा काहीतरी नियम नव्हते. शनिवारवाडा बघायला आलास का 26 जानेवारीचा? काय सुट्टी आहे का? हो नाही नाही, आम्ही सांगलीच्या आहे फिरायला. 26 जानेवारीला संविधानिक प्रजेला जो आहे स्वातंत्र्य मिळालं, प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य केला जातो 26 तारखेला. सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिन आहे. माझ्याबरोबर सोबत काही तरुण आहेत, आपण त्यांना काही प्रश्न विचारूयात. आज तू हे घालून आलायस मित्रा, देशभक्तीच्या चेहऱ्यावर पण छान एक स्टिकर आहे. काय वाटतंय काय साजरा करू आज? आपण ज्या हिशोबाने बघत आहे सगळे, आज आहे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिवस जसा साजरा करतो तसं 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन हा एक चांगला दिवस आपण साजरा करतो. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मध्ये फरक काय? शनिवारवाडा बघायला आलास का 26 जानेवारीचा? काय सुट्टी आहे का? हो नाही नाही, आम्ही सांगलीच आहे फिरायला. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मध्ये काय फरक पाहिजे? 15 ऑगस्टला आपलं भारत देश स्वातंत्र्य झाला आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्टला काय झालं होतं आणि 26 जानेवारीला आज साजरा काय? 15 ऑगस्टच्या आधी कसं 1947च्या आधी आपला देश जो होता तो इंग्रजांचा ताब्यात होता. त्या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 रोजी. त्यामुळे स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. 26 जानेवारीला संविधानिक प्रजेला जो आहे स्वातंत्र्य मिळालं, प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य केला जातो 26 तारखेला. काय फरक आहे माहिती आहे का 15 ऑगस्ट? 15 ऑगस्टला आपला देश स्वतंत्र झालेला, पण स्वातंत्र्य झाल्यावर सुद्धा देश चालवण्यासाठी काहीतरी पुस्तक किंवा काहीतरी नियम नव्हते. तर 1950 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1950ला संविधान लिहिला, म्हणजे पूर्ण झाला आणि म्हणून त्या दिवशी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा. परेड कधी होते दिल्लीतली? 26 जानेवारी. काय तुला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधला फरक माहिती? 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी, 15 ऑगस्टला आपला म्हणजे इंग्रजांनी आपल्याला फक्त जाहीर केलं होतं किंवा आपण स्वतंत्र झालो आहे, आणि 26 जानेवारीला आपल्याला खरंच स्वातंत्र्य मिळालं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहून आपल्याला ते स्वातंत्र्य आपण त्यात हे केलं. 15 ऑगस्टला कोण झेंडा फडकवता आणि 26 जानेवारीला कोण? त्याबद्दल माहिती नाही, बट मी एवढं सांगू शकतो की 15 ऑगस्टला पंतप्रधान आणि 26 जानेवारीला राष्ट्रपती. 26 जानेवारीला काय सेलिब्रेट? आपलं संविधान त्या दिवशी पासून लागू झालं होतं, त्यामुळे प्रजासत्ताक दिन म्हणून आपण सेलिब्रेट करतो. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मध्ये फरक काय? हो तर 15 ऑगस्ट हा दिवस आपला स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करतो. त्या दिवशी आपण इंग्रजांना इथून हाकलून लावलं होतं असं म्हणायला हरकत नाही, ते हाकलूनच लावलं होतं. तर त्या दिवशी आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन, ज्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य भेटलं म्हणून हा स्वातंत्र्य दिन म्हणून आपण सेलिब्रेट करतो. आणि 26 जानेवारीचं महत्व सांगायचं झालं तर 26 जानेवारी 1930ला पहिल्यांदा आपण तिरंगा फडकवायचा असं जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं होतं, त्याप्रमाणे 26 जानेवारी 1930ला आपण सेलिब्रेटही केलं होतं. त्यावेळेस रावी नदीच्या किनारी तिरंगा फडकवला होता आणि त्याच्यानंतर आपण 26 जानेवारी 1950 या दिवशी संविधान आपण स्वायत्त केलं, आपण स्वतःसाठी त्याला लागू करून घेतलं भारतासाठी. 15 ऑगस्टला मेनली आपला भारत देश स्वतंत्र झाला, स्वतंत्र दिन साजरा केला जातो. पण प्रजासत्ताक दिवस म्हणजे त्या दिवशी एक संविधान मिळालं भारताला, लाईक त्या दिवशीपासून एक नियमावली ठरली आणि त्या नियमावली प्रमाणे देश चालेल असं ठरलं. अक्षय बडवे, सकाळ डिजिटल, पुणे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.